त्यापाशी पैसा आहे तो सोनं घेईल, ज्याच्यापाशी पुण्य आहे तो त्या विधीचा महिमा करेल. एक अक्षर म्हणजे ब्रह्मांड मोलाचं विधीचं. लक्षात ठेवा, विद्वानाला दाखवा, वैश्वानाला दाखवा, कोणी चर्चा करायची ही विधी कशी आहे. ही विधी म्हणजे बाबांनी काय थोतांड नाही मांडलं, बाबाचं कवित्व नाही केलं, जगातलं वर्णन नाही केलं. जे पुरातन अमृतमय रूप आणणारे गीता, भागवत, वेद, शास्त्र याच्यातून जसं ताकातून लोणी काढलंय, तसं त्याप्रमाणे या सर्व ग्रंथातून हे सार काढलाय. हे प्रत्येकाला सापडणार नाही. खरे जर असतील विद्वान तर आयुष्यभर तपास केला ते सापडणार नाही. लक्षात ठेवा, ही विधी पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात येतं की आनंद कुठं. हे गावगाव नसतं, हे जो मूळ पुरुष आद्य पुरुष त्याच्यापैकी असतो, त्या घरात गेला म्हणजे त्या घरातला जो व्यवहार असतो तो त्यांना संतांना त्या येशू योग्याला माहित असतो. म्हणून त्या वस्तू त्यांच्यात आल्या आणि त्या पार्वतीच्या रूपाने आपल्या जगात पाहिल्या. देव द्यायला तयार नाही, घेणाराही घेतला तर काही उपयोग नाही. तर या करताना विधी म्हणजे पहा काय सांगा. विधी म्हणजे मूळ शब्द असा आहे, विधियुक्त लग्न, विधियुक्त पूजा, विधियुक्त कार्य करणे याला डरत नाही. आणि त्याचप्रमाणे ही विधी म्हटलाय याला. ज्याच्या मुखी विधी जाणार तोच खरा पुण्यवान, एवढा शब्द बाबांनी आत्राप लावलाय. की बाबांनी तोंडाने हे कवित्व नाही केलं की तिचं महत्व सांगून राहिलं तुम्हाला. की कवित्व नाही केलं की बाबा असे वर गेले खाली आले, हे कवित्व नाही. त्या विधीचा महिमा वर्णन केला एवढ्यात कडव्यात. ज्याच्या मुखी विधी जाणार तोच खरा पुण्यवान. तर त्या विधीचं वर्णन केलंय बाबाला की ज्याच्या मुखात असेल त्याचं वर्णन होणार नाही. मरणप्रायण झालेले लोक या विधीने फटकन सजीव होतात. आणखी कोणता अनुभव पाहिजे तुम्हाला? आता सांगितलं, सोन्याला घ्यायला पैसा लागतो आणि याला घ्यायला पुण्य लागतं. तर की डोक्यात बसवेल मग कुणी भावना निर्माण होईल मग कुणी करी. काही भाग्यशाली असे म्हातारपणाला बुद्धी नसता ती बुद्धी आळून पिळून आणून त्या विधीचा संग्रह करून मरून गेले. हे आबाचे वडील मारुती पाटील बाबाच्या सहवासाला होते. ज्यावेळी डोंगरावर आले विधी पाहिली तल्लीन होऊन गेले तल्लीन. म्हातारपणाला ती पंगावर एकांतात पाठ केली, आनंद झाला. आणि मरताना कोणत्याही देवताच किंवा साधूच गुरुच न ध्यान करता विधीच ध्यान केलं. माझी विधी आणा ते सांगतात बरं का बाबाच्या कानाला. अशी कानाखाली विधी ठेवून डोकं ठेवलं, तिच्यावर प्राण सोडला. आता त्या प्राण्याच काय वर्णन. अंतकालेच मामे स्मरण उक्तवा कलेवर. अंतकाळी या माणसाला जे भास होईल तोच परमेश्वर त्याला पुरवे. अशा रीतीने या विधीचा महिमा काय वर्णन करू.